हे आधी कशाला विस्तव पेटवता काय आधी नको कांदा नंतर टाकल्यासाठी माती आणि रा कसं मिक्स करून ते टोपाला लावलं जातं अशा प्रकारे. तर आता चिकन आम्ही टाकलेलं आहे, परती आम्ही कोथिंबीर टाकलेलं आहे, कांदा टाकलेला आहे, कुरकुरीत केलेला आणि तूप मारलेल्या वरती वरती अजून टाकूया एवढं. हा वरती लागेल आणखी तू तिकडे उडे कमी झाली मी आलो तरी मागणं. नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही निघालेले आहोत बिर्याणी पार्टी करायला. माझ्या पाठीमागे हे सगळे आमचे छोटे छोटे आहेत आणि आता आम्ही निघालेले आहोत. चला आता जाऊया बिर्याणी करायला. तर मित्रांनो, सगळे आमची जी मुलं आहेत ती पुढे गेलेली आहेत आणि मी जरा मागं राहिलो. हा बघा, पाण्यासाठी हंडा पाहिजे होता तर हंडा घेतला आणि मी आता निघालेलो आहे. चला तर आता हे आधी कशाला विस्तव पेटवता काय आधी नको. तर मित्रांनो, हे बिर्याणीसाठी आम्ही साहित्य आणलेलं आहे. हे पानं वगैरे आहेत, दालचिनीची कढीपत्ता आहे, कांदे आहेत, तेल आहे, त्यानंतर सुरी, कांदे, टोमॅटो, त्याच्यानंतर हे बिर्याणी मसाला असेल किंवा जिंजर गार्लिक पेस्ट असे मसाले आहेत. त्यानंतर हे इकडे चिकन आहे, राईस आहे 1.5 किलो, त्यानंतर दही लागणार आहे आपल्याला, हे तूप आहे, कोथिंबीर, असं सगळं सामान आहे आपल्याकडे आणि तिकडं विस्तव आम्ही पेटवलेला आहे. काय बोल काकी पा. हे आता लेवण लावतायत म्हणजे माती आणि रा कसं मिक्स करून ते टोपाला लावलं जातं अशा प्रकारे, ज्यामुळं जळत नाही टोप आणि धुवायला नंतर बरं पडतं. ते बघा राईस पण कांदा आहे ना, थोडासा गोल्डन ब्राऊन करून घेऊया बिर्याणीला वरतून टाकण्यासाठी.
कांदा आता गोल्डन जाऊन होईपर्यंत थोडासा आम्ही त्याला तळणार आहोत. तर आता चिकन आम्ही टाकलेलं आहे आणि आता चिकन आम्ही याच्यामध्ये थोडंसं बॉईल करून घेणार आहोत स्टीयर करून. टाकलेलं चिकन मध्ये आणि आता आणखी त्याला थोडा वेळ शिजवणार आम्ही फ्लेवर करून. आम्ही चिकनला सुद्धा लावलेलं होतं वरतून. कोथिंबीर भरपूर टाकतो आहे आम्ही. तर बिर्याणी होईपर्यंत मित्रांनो स्प्राईट आणलेली आहे आम्ही आणि स्प्राईट पितो आहे आम्ही. हे बघा हा माझा आहे. हां हे बघा. तर आता आम्ही स्प्राईट पितोय. आता शेवटचा हात फिरवतोय राज चिकन वरती. हे बघा वरती आम्ही कोथिंबीर टाकलेली आहे, कांदा टाकलेला आहे, कुरकुरीत केलेला आणि तूप मारलेला वरती. वरती अजून टाकूया एवढं. हां वरती लागेल आणखीन. आता आणखीन सेम प्रोसिजर आणखीन तशा प्रकारे होणार. आता डायरेक्ट टाकूया ना. बस 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 झाली. आता उरलेली वरतून टाकूया. रस टाक जरा. वरती टाकतो रसावरनं टाकूया. सगळा राईस टाक. आता सगळा राईस टाक टाक टाक. हे करतो कोथिंबीर ठेवतो. कांदा सगळं टाकू. टाक सगळं टाक. आता तू कांदा पण टाक सर्व पसरून टाक. कांदा टाक वरचा वरती. हे कर वरती दाखवा. कोथिंबीर आहे ना. तर आता आमची लेअर पूर्ण झालेली आहेत. रायत्याला रायत्याला कोथिंबीरला काय नको टाक. रायत्याला कुठं कोथिंबीर. दगड वगैरे ठेवून बिर्याणीला दम लावलेला. आता 20 मिनिटं तरी जातील आहे ना. 20-30 मिनिटं जातील. हा त्याच्यानंतर मग आम्ही बिर्याणी खायला घेऊ. तर मित्रांनो बिर्याणी आता आमची रेडी झालेली आहे. बघू शकता ग्रेव्ही थोडी कमी झाली तरी पण ठीक आहे. तर आता आम्ही जेवायला बसलेलो आहोत. बघू शकता आमचे सगळे पाळगोपाळ आणि आता आम्ही बिर्याणीचा आस्वाद घेतोय. तर आमची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.